नमस्कार. गोयातले सगळे डीलर आणि गोयातले सगळ्यो तरातरांच्यो गाडयो आणि त्यांचे मार्केटिंग हांचो एक फर्स्ट क्लास नियाळ मिलिंदबाईन फाटल्या एपिसोडान आमकां दिलो. आता ताजे कडेन स्वताची एक गाडी आसा. ती गाडी कशी आयली, तो कशी सांबाळटा आणि ताका लागून फुडें तो जगाचेर कसो पावलो ताजे बद्दल ताजे कडल्यान माहिती घेऊया. मिलिंदबाई, तुजे कडेन मिनी मायनर गाडी आसा. हय. त्या मिनी मायनर गाडीचो आमकां तुजे कडेन पावसर तो मातसो इतिहास सांग. ही गाडी 1959 लॉन्च झाली. 1959 खंय? यू के, इंग्लंडात. आणि त्यांना किती आशिल्ले की खंयचोय नवो मॉडेल लॉन्च झालो की प्रत्येक डिलराक गाडयो येताल्यो. हे गाडयेचो डिलर आशिल्ले ऑटो सर्वीस, जो म्हजो मामा वसंत जोशी. एक गाडी आयल्यो हे म्हणटकच ही गाडी मामान ॲक्च्युली म्हज्या आवयक गिफ्ट म्हणून दिली. येस, कळ्ळें. आणि ती तेन्नाच्यान ती आमच्याच फॅमिलीन आसा. कितल्यो आयल्यो त्यांना गाडयो? त्यांना पहिल्या त्यांना पहिल्यो इंट्रोडक्शन 3 गाडी आयल्यो. आणि खंय खंय? 3 गाडी आयली. तेतून 2, एक म्हजी, एक सांग्यार काय कोण तरी वालालकर म्हण कोण घेतिल्ली, आणि एक कोणी एक पाखल्यान कोण घेतली, सार्जंट फोरियाल असो कोण आशिल्लो. ती मागीर पाखल्याची गाडी ती सोडल्यो गाडयो, ते गेले कॉन्फिस्केट झाल्यो, ती कोणे घेतली ती काय पत्तो लागलो ना. वालावकराची गाडी मागीर पणजेन हांवें घेतली, इफ आय एम नॉट मिस्टेकन सी ए थळ्यान घेतिल्ली शिस्त म्हाका, ताजे आतां पयले म्हणजे याद जाता म्हाका. आणि तिसरी गाडी ती, ह्यो 3 गाडयो म्हजी. 1 IGD 179, ती 180 आणि 182, हे नंबर 3 गाडयेचे असे. आय जी डी हे त्यांना पुर्तुगेजाच्या वेळचे नंबर. हय, आता पुर्तुगेजाचे नंबर भेटले म्हणजे तुका आता फुडले सांगता. म्हणून 1908 नंबर स्टार्ट आशिल्लो सदांच जी जी नंबर गाडयेचो. गोवा आसतलो जी म्हणजे गोवा तो, पूण जी आणि नंबर. मागीर ते कितें कळ्ळें तांकां की सगळ्याक सेक्युरिटी पळयता हाजेर पुलार हांगा तांकां आफ्टर 54 म्हण. एक हें कळ्ळें की तांकां रातचे नोट करपाक त्रास जाताले म्हणून 4 डिजिटाचो नंबर 2 डिजीट डॅश स्प्लीट करून हें घालप. आतां म्हजी 23-99-01-79 आहा म्हजो नंबर, कळ्ळें. ताणें मागीर नवें केलें की अप टू 58 डिसेंबर पर्यंत ज्यो पळय जी म्हूण आशिल्ल्यो ते सगळे ते कन्वर्ट केले आय जी ए. आय जी चे सिग्निफिकन्स हांव नको, पूण आय जी ए म्हूण केलें. आनी तेन्ना कमर्शियल, प्रायवेट आनी टू व्हिलर हांकां डिफरंशिएशन नाशिल्लें. सिरियल सगळें एकूच नंबर. म्हणजे प्रायवेट कारांकूय एकूच नंबर, मोटरसायकलूय एकूच नंबर, आनी ट्रकांकूय तो आनी बसींक एकूच नंबर, कळ्ळें. अशाच नंबरांनी ह्यो सगळ्यो अश्यो चलताल्यो. जानेवारी 59 पासून आणि नवी पद्धत केली, जेणेकरून पणजेंतलो डिलर एन ऑल डिलर्स इन पणजी ताका आय जी बी म्हूण दिलो. मडगांवचे डिलरांक आय जी सी. तूं परचेजर खंयचोय आसूं, परचेजर खंयचोय आसूं, मडगांवचो डिलरांची गाडी रजिस्टर्ड जातना आय जी सी म्हूण रजिस्टर जातली, पणजेचो डिलराचे रजिस्टर जातना आय जी बी म्हूण रजिस्टर जातली, आनी मड वास्कोची गाडी आय जी डी. म्हापसा दिल्लो आय जी ई, पूण थंय कोण डिलर नासलेल्या कारणान आय जी ई केन्नाच कोण रजिस्टर जाली ना. आनी आय जी एफ म्हूण एक केल्लो, जो भायल्यान पळय कोण डायरेक्ट आपूण गाडयो हाडटाले, पुर्तुगाल आसा कोण कोण इंग्लंडाक गेल्ले पळय कोण डायरेक्ट येताले गाडयो, तांकां आय जी एफ म्हणटकीर. भायल्यान गाडयो खंयच्यो कोणाच्यो त्यो रोखड्यो कळटाल्यो की हो मोमर बाबा हांव आय जी एफ. ही पणजेची गाडी आय जी बी. इन शॉर्ट,
जो मोटर व्हेकल एक्ट 1988 म्हणून तो हांगा इम्प्लिमेंट झाला हिंदुस्थानात, तो पोर्तुगेजांनी 1959 ऑलरेडी इम्प्लिमेंट केलो इन गोवा, फक्त मातशी पद्दत दुसरी. नॉट तुझ्या तू रावता त्या जाग्यार न्ही, डिलराच्या जाग्यार केल्लो, पूण येब्याच्या स्टेटीन ह्यो चार वेगवेगळे केल्ले. आणि तुझ्यो गाडयो आरटीओ येवन गाडयो आयल्यो की नंबर घाले गेले, चॉईस नंबर मी तसले त्यो भानगडी केन्ना नाशिल्ल्यो, तसो तुझ्या त्यांना नंबर ह्यो. आता म्हजे डिलर आय डिलरा कडे चार गाडयो आयल्यात, आयलो आणि चेक केले नंबर दिले, ताका लागून सगळे नंबर सिरियल पडटाले. त्याच्याकडे 10 आले आहेत, 3 मॉरिसी झाल्यो आणि 4 दुसऱ्या गाडी. तू हे 4 आज ह्या डिलराकडे आरटीओन 10 गाडयो रजिस्टर केल्यो, म्हणून इररिस्पेक्टिव्ह मिनी म्हणून पळयना, तो काय मॉरिस म्हणून पळयना, काय उजली म्हणून पळयना, तो सिरियल नंबर घालीत सुटलो. तुझी तुझी गाडी ही आता 1959 हांगा पावली, हय 1959, त्याच्या नंतर 2 वर्षांनी लिबरेशन झाले, हय. मागीर आमच्याकडे अँबेसेडर, फियाट आणि ती स्टँडर्ड. पण एक राव, ताजे पहिले जेव्हा वो इंडियन मोटर व्हेकल ऍक्ट इम्प्लिमेंट झाला इन 64 का 65, त्यांना त्यो सगळ्यो गाडी अशी त्यो कॉमन GDA झाल्यो, ताका लागून त्यो सगळ्यो रिरजिस्टर्ड झाल्यो. आरटीओ तर रिकॉर्ड जर भितरलो काढीत, ओल्ड नंबर अमको म्हणून वयर बरयल्लो कॉर्नराचेर आसा, ओल्ड नंबर अमको, आता GDA ओल्ड नंबर तो मेळटा दादा रिकॉर्डाचेर. त्यांना मागीर ही ही तुमची ही घरची गाडी ही झाली नी, हय, पण ही दिसूक गाडी येदीशी येदी असती, पळूया मागीर ती दिसूक गाडी येदीशी. तुम्ही फक्त गोंयातूच भोंवताले दिसता तर. हे गाडयेन हवे एक विजापूर ट्रीप मारल्या, अवय अवय, हांव बापूय आवय म्हजी बहीण आणि महेश, म्हाका दिसता आमचो एक म्हजो बरोबर म्हजो काका आशिल्लो उदूत, आम्ही बेळगांव गेले, रावले, दुसरे दिसा सकाळी विजापूर गेले, ते सगळे गोल घुमट आणि किती किती आसा ते मशीद बी आसा ती पळयली, सगळं भायर सरले 4:30 पर्यंत पडते, कळ्ळें, 4:30 पर्यंत पडते. मदीं मातशें आमकां 2-3 मातशें उदक हें जालें, कितें गियर दांडो सुटलो भायर सरलो, आमी भुरग्यांनी जेन्ना गेले पोंदा मातशे ते दुकल्लो भितर नसतं काडले, पाने बिने सगळे आमचे कडेन आसताले, सगळे टक 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 केले आयले. ताजे नंतर भयण म्हजी एक्स्टर्नल म्हणून FPR जातालें शिवाजी युनिवर्सिटीक, ताका लागून हांव 3 वर्सांतल्यान 2 कोल्हापुराक गेलो हीच गाडी घेवन, आवय बापूय आनी भयण. हांगाच्यान कोल्हापूर वचप, तांकां थंय सोडप, हांवें परतें येवप, बापूय मागीर ताका इंटरनली सगळ्याक वता थंय वताले करतालो. म्हणजे तेन्ना रस्ते काय आताचे सारखे नाशिल्ले, टोटल तांबडो, हय, पूण तरी ही गाडी थंय वचून सारखी येताली, कॉन्फिडंटली आयला हांव. आणि म्हणजे आता आमची गोंयकारांची पद्धत कितली वताली लिटराक, हय, लिटर न्ही तेन्ना गेला, हांवें जेन्ना त्यांना गॅलनाचे हिशोब म्हाका मिळू ना, मागीर लिटर झाले, लिटराचे हांवें एक दिसतना फूल करून जेन्ना पळयल्या आणि परती फूल केल्या 2-3 पळयली, म्हाका 17 किलोमीटर आयिल्ली एवरेज, 17 किलोमीटर आयिल्ली. आणि मागीर ती किती वर्षां चलयली, कित्याक मदीं ती गाडी दिसनाशिल्ली, मदीं दिसनाशिल्ली म्हणजे कितें जालें, किती वर्सां चलयली, बरी चलयली हांवें, म्हाका दिसता जवळ जवळ 80 पर्यंत सारकी रेगुलर चलल्या ती गाडी, 30 वर्सां, हय, 20 सारखे रेगुलर चलले. ताज्या नंतर मागीर कितें जालें, सामानाचो म्हाका प्रॉब्लेम जावंक लागलो, हें सामान जाय तें सामान जाय, थोडे रबर कॉम्पोनंट्स हांवें करून घेतले हांगा, जे पोन्ने पार्ट दिल्यात सावड्ड्या न्ही, ते मेंटेनन्स कसे करता ते विचारता, म्हाका फक्त जाय 20 वर्सां जेन्ना ही गाडी चलली, हय, तेन्ना तो पर्यंत हांगा तांचे पार्ट्स बीट सगळे अवेलेबल असताले, कितें तर कांय गोश्टी आसताल्यो हांगा, त्यो मेळिल्ल्यो म्हाका, टायर ना, टायराचे टायर मेळनाशिल्लो, कितें एकदां हांवें टायर इम्पोर्ट करून हाडले, पूण ते बरें म्हारग पडले, आनी इम्पोर्ट एक्चुअल युजर्स लायसन्स म्हणून मेळटाले 5,000 रुपया, कळ्ळें, 5,000 रुपया म्हणजे कितें, आनी कितें मातशें त्या स्पॅर पार्टवाल्यान दोशाचे ताणें मातशी तकली लडयली, ताणें लायसन्सूच काडून हाका दिलें,
फायरस्टोन कंपनी, त्यांना फायरस्टोन कंपनी आशिल्ली आणि तू आमकां हाडून दी अगेन दीस लायसन्स तू हाडून दी म्हणून त्यांना ते आमच्या कोष्टकांत बसले. कळ्ळें? ताजे मागीर कितें जालें, संजय गांधी जाणें ही मारुती करपाचो प्लान विचार आशिल्लो मारुती गाडी म्हणून, ताणें डिजायन करतना म्हज्या नशिबान टायर सायज ही म्हूण केल्ली म्हज्याच गाडयेची, ह्याच गाडयेची. आनी प्रिज्युमींग तो करता म्हणून सियाट कंपनीन टायर मॅन्युफॅक्चरींग सुरू केल्लें. सियाट कंपनीन तुका खरें दिसचें ना, 100 रुपयांक टायर घेतलो हांवें, 100 रुपयांक टायर 10 रुपयांनी दिवं. पयले तेपक्याक 5 फूल 5 5 घाले आनी आनीक 4 घेवन 4 5 ना म्हणजे 4 आहा दी 4. कळ्ळें? तांचे कडेन दोशां कडेन 2 गाडयो आशिल्ल्यो, ताका 8 टायर घेवन दिले. कळ्ळें? अशें करून ते म्हाका ते टायर आमचे कडेन 1-2 करून उरले. आनी ती बंद केन्ना जाली चलपाची? बंद जाली म्हाका सादारण बरी म्हाका दिसता अराउंड 90. कितली वर्सां बंद उरली? 7-8 वर्सां. आनी मागीर ती सारकी कशी केली? 7-8 वर्सां मागीर कितें जालें, म्हाका तेजे पयलीं सामान हांव कितें मेळटा तशें कोणा कडेन हाडटालो. सामान तर म्हाका जाय, रबर कॉम्पोनंट, फक्त रबर कॉम्पोनंट, बाकीचे कॉम्पोनंट लागतात न्ही. बट थोडे कितें आहा, थोडे दुसऱ्या गाडयेचे, इंग्लीश गाडयेचे एक हे कितें आहा एडवांटेज, खुबशे गाडये दुसऱ्या गाडयेचे कॉमन आसा. आनी तेन्ना इंग्लीश गाडयो बॉम्बेन बी चलताले म्हणून म्हाका ते खबर आशिल्ले खंय कोणा कडेन कितें मेळटा म्हणून. हांव मुद्दम बॉम्बे वचून ते खंय सोदून काडून हाडटालो. मागीर म्हजे म्हजो एकलो फ्रेंड वास्कोचो शिपेड्यान आशिल्लो जनरल मॅनेजर तो स्टील लिवींग, ताजे कडेन एक मॉरीस मायनर आशिल्ली म्हण तो कितें तो सदांच मेळटालो, येतना वतना मेळटालो म्हणटकीर बरो जाणटो मनीस तो, इज अराउंड 90 ना. आनी हांव पळयतालो तुका कितें हें करता, हांव पळयता रे मारलो. आनी एकदां मला आपलो बापूय मारलो इंग्लंडाक गेला, ताका सांगता मला हाडूंक आपूण ती कितें कितें बरोवन दिलें हांवें ताका. बापूय हाडूंक शकलो ना, आतां भावजी थंय आसता सेटल तें, ताणें धाडून दिलें. आनी भावजी आयिल्ले कडेन हांव कळटा तें म्हणून मुद्दा मेळपाक गेलो. थँक्यू. आरे तूं इतलो तेंप कितें म्हाका उगे रावलो कित्याक, नॅक्स्ट टायम सांगता तुका म्हणून, एनी टायम हांव तुका जाय तें सामान धाडा, पयशांची पळोवं नाका म्हणून, तुका जाय तें सामान बरोवन धाड पूण धाडटा. पूण तेन्ना कॉम्युनिकेशन हाडपी कोण ना न्ही. आनी हे हांच्या प्रत्येक वेळार ड्युटीक इंटरप्रिटेशन अशी वेगळी, कळ्ळें? ती ताका लागून ते हाडूंक भंय दिसतालो कित्याक कस्टमरले आपल्याक हम करेस्तो काय जातालो, कस्टमर कितें कितें करताले न्ही. सादें उदाहरण होतं, हांवें एक वॉटरपंप म्हणलो की म्हज्या गाडयेचो कॉस्ट आशिल्लो तेन्ना 9 पाउंड. हो भलतोच कितें रिफरन्स पळयता आनी हांव म्हणलें 9 पाउंड जावंकूच शकना, तें अंडर इनवॉयसींग घाला कितें घाला, हाजो कॉस्ट म्हाका 54 पाउंड. आनी गाडयेचोच म्हणल्यार कॉस्ट 54 पाउंड जायना. मागीर हांवें कितें केलें, फॉर्च्युनेटली म्हजो पार्ट्स कॅटलॉग आशिल्लो भेडलो बरोबर, म्हजो हँडबूक घेतलो. हांवें म्हणलें पळय ही गाडी पळय आनी हो कॅटलॉगाचो पार्ट पळय कितें म्हणटा तो, अशी गाडी अशी गाडीच ना. आरे अशी गाडी तूं कितें म्हणटलो म्हाका, ही गाडी म्हजी, हांव तुका ज्वलंत उदाहरण दिता न्ही, ही पळय ही म्हजी गाडी म्हणून. आनी तो आपले ताजे कडेन उरक आर्ग्युमेंट करूंक शकना न्ही तूं. मागीर ताजे नंतर तुझ्या भावान अभयान म्हाका थोडें सामान धाडून दिलें. कितें थंय आशिल्ले लोक तुमकां सामान दिले? यस यस. आनी म्हाका म्हाका खूब थंयच्या लोकांनी खूब हेल्प केलो की नोईंग माय पॅशन, डोंट वरी. अशें सामान पावलें म्हण जायना, तें हांगा कोणाक कळूंक जाय न्ही. तें हांगा कोणाक कळपाक कितें आशिल्लें, हांगा कळपाक म्हजो एक सामको बऱ्या पैकी क्लोज फ्रेंड आशिल्लो, तो जो वर्कशॉप चलयतालो हांगा कालेकार म्हणून, नांव आशिल्लें शांता इंजिनियरींग वर्क्स. अनफॉर्च्युनेट हालींच 2-4 वर्सां फाटल्यान पेड्या जालो तो कॅन्सरान, पुणून तो सगळें पळयतालो. आनी ताजो तो ताजें तत्व कितें आशिल्लें, तो म्हणटा आपल्या कडेन इम्पॉसिबल ना, तूं गाडी हाड, पार्ट मेळना तुका कोणें सांगलां पार्ट मेळना म्हणून, पार्ट मेळना आपूण करून घालपी. कळ्ळें? आनी तो आपले तकलेन कितें तरी दुसरे गाडी धाडटालो, तो बुराक करतालो कितें, पूण मॉडिफाय करून ताणें म्हजी ती, तो म्हणटा गाडयेक हें जाय आनी गाडयेक तें जाय, गाडी उरूंक जायना. म्हजें तत्व प्रिंसिपल गाडी, ही गाडी आयडल उरूंक जायना.
रस्त्यार हाड, खंय समजा हाडली तुवें आनी ती जर खंय बंद पडली तुका लागना, तूं दोळे दापून वच, परती तोकून हाडपाक जाव जरी म्हजी कोतान ती गाडी तूं रस्त्यार चलय, आपल्याक ती तुवें चलयल्ली जाय, घरांत दवरूं नाका. आनी म्हाका तो परत परत बडी मारतालो, भायर काडिल्ली केन्ना काडिल्ली भायर, तूं काडिना भायर, तुका आपणें सांगलां म्हणटालो कितें. ताज्या हाजेर हांव एनकरेजमेंटाचेर हांवें खरी गाडी ती कारणीभूत तो सारकी दोळे धापून चालू भायर करपाक. आनी 8 वर्सांनी मागीर ती पयली रस्त्यार पळय हाडली ती गाडी कोणें पळोवना न्ही. खंयची गाडी काय म्हणटा कोणी, एकलोच मनीस म्हाका मेळ्ळो हांव मडगांवान 2004 ताज्या मागीर हांव गाडी भोंवन भोंवतालो सगळ्यांक कळ्ळें. हय, पूण कितें आयतार तो कोण मेळना न्ही, आनी ट्रॅफिका लागून हांव भायर काड चड हें करनाशिल्लो. आनी दुसरी गोश्ट कितें आशिल्लें तेन्ना ताजे हांवें फिटनेसूय काडून आशिल्लें, म्हाका ती रस्त्यार हाडपाक बरी दिसतालो. आतां सगळी फिटनेस आसा म्हजी सगळी, सगळे ऑल डॉक्युमेंट एवरीथींग इन ऑर्डर आसा. 2004 एक मडगांव रॅली जाल्ली, बरी केल्ली ती परदीप नायक आनी कोणाक तरी कोण, हय विंटेजी रॅली कोलवा साकून कोलवा राउंड मारून अप टू वारका रामादा पर्यंत घेवन गेलो तो. रामादा हॅड होस्टेड लंच फॉर अस. हय, ते सगळे गाडयो मर्सिडीजी आहात, ही पिजॉटी आहात, कोणा कोणाची आहात, आनी म्हजी एक गाडी आशिल्ली आनी थंय फियाट 500 आशिल्ली कळंगूटची. लोक तुटून पडल्या म्हणजे दोन गाडयांचेर, ह्यो दोनीय गाडयो कोणेंच पळोवना, ही खंयची गाडी रे काम. एकलोच मनीस म्हजे कडेन म्हऱ्यान आयलो आनी ताणें म्हाका प्रश्न केलो, अरे तुवें दवरल्यार अजून गाडी ती, कित्याक केन्ना भायर काडूं ना मारली तुवें ती, अजून आसा तुजे कडेन काम, अजून आसा काय म्हणजे दवरल्यार अजून आसा तुजे कडेन अजून काम म्हणून. कोण जाणा, कृष्ण जाणून नायक प्रवास नाकाचो बापूय, तो ते पळोवपाक आयिल्लो, म्हाका अजून याद आसा कळ्ळें. तेन्नाच्यान ती गाडी सारकी हाजेर रेगुलर हाजेर आसा. पूण कितें आशिल्लें, हांव एक गाडी आपली चलयता, म्हाका ती ताका विंटेज इम्पॉर्टन्स युकेक इम्पॉर्टन्स म्हज्या तकलेनूच केन्ना येवंक ना कळ्ळें. हो ट्रॅवल रिप्ले म्हणून जो मनीस आहा इंग्लंडाचो, ताणें एक वॅबसायट कितें तयार केली 1959 मिनी रजिस्टर म्हणून, आनी ताणें घाल्ले. हांव आय वॉज दॅट टायम हातून हांव ब्रिटीश मिनी क्लबाचो मेंबर आशिल्लो. हय, मागीर कितें जालें, तें म्हाका तांकां तो मेंबरशीप धाडूंक मेळना जालें, कितें कालांतरान हे 4-5 वर्सांक म्हजी बंद जाली, कितें तरी सामको कन्फ्युजन जालें अबावट मेंबरशीप. म्हाका रेगुलर इश्यू येतालो तातूंत, ताणें आपल्याली ही घाल्ली ह्या सायटीक कडच्यान, आय वॉन्ट टू रजिस्टर ओन्ली 59 मिनीट्स म्हणून, आपूण एक सायट करता तयार म्हणून. हांवें ताका एक धाडलें, मिलिंद नांगले फ्रॉम इंडिया गोवा इंडिया, आय वॉन ए 59 मिनीट. ताजी म्हाका रोखडीच अशी मेल आयली, This is incredible, we are not aware that there is any mini existing in India. And that too you are mentioning that it is with you since beginning. This is, I can't believe this. Magir tane kidan le maga tujhe sogle malo ek format dallo. Details sogle dhaad aju gadi cho. Ani sogle taka dhadun dile. मागीर ताणें आयकलें आपूण मालो आतां 2000 मागीर असो आमचो कॉरस्पॉन्डंट चलता मदीं मदीं असोच. 2009 ताणें म्हाका कॉन्टेक्ट केलो मेलाचेर, वी आर ऑर्गनायजींग फंक्शन ऑफ 50th हाका एज अ कॉमेमोरेशन 50th एनिवर्सरी ऑफ मिनी प्रोडक्शन, 50वें वर्स मिनी प्रोडक्शनाचें, यू आर इनवायटेड फॉर दीस म्हूण. म्हाका शक्य नाशिल्लें, तुका खबर आसा कित्याक म्हणटा तें. म्हणटकच हांवें म्हणलें इट्स ओके म्हणलें म्हाका. आनी मागीर हें सर्टिफिकेट म्हाका आयलें पळय 1959-2009 म्हणलें पळय ताणें, कळ्ळें. आतां ताचोच एक फ्रेंड, ताका हांव कितें करता, ह्या ट्रॅवल रिप्ले कडेन आयज ह्या आज ह्या घटकेक
जवळजवळ 20-25 गाडी आहा मिनी, ओनली मिनी स्वतःकडे. तो खंय खंय वता आणि ती उबाडता आणि हाडटा. दोघ जाणां आहात ते. म्हाका उबारली की म्हाका तो एक म्हाका मेल येतात. मग एक मेल आयिल्ली, आय पिक्ड अप वन मिनी फ्रॉम पोर्तुगाल म्हणून. नो डाऊट इट्स द लेफ्ट हँड बट आय पिक्ड अप फ्रॉम पोर्तुगाल. अँड यू नो द चॅसीस नंबर का म्हणून. इट इज 256 म्हणलं, म्हणजे सुरु 256 गाडी ती. सिरियल नंबर तो प्रोडक्शन ऑगस्ट सप्टेंबरात स्टार्ट झालं त्याचे. आणि ही पळय म्हणून. पण आता ही विंटेज कार ना, ही गाडी ही क्लासिक. अप टू दी गाईडलाईन्स अशी असतात की अप टू 1940 यो विंटेज. म्हणजे प्रोड्युस्ड बिफोर 1940 किंवा अप टू 1940 दे आर विंटेज. आणि त्याच्या मागे ती अप टू 1960 आर क्लासिक्स. अप टू 60 म्हणजे ही क्लासिक. ही क्लासिक गोयात अशो कोणाकडे जमोवपी लोक असतलेच न्ही, गाडीयो जमोवपी खूप असतात. कोणाकडे कसले असतात? आता प्रदीप नायकाकडे मडगांव बऱ्यापैकी गाडी असतात. यू नेम द कार ते ओल्ड आणि भारत तर किती ताजे एक पॅशन बरे हेजे पॅशन ते. आणि भायल्यान गाडी हाडल्यात ऑड ऑड मॉडेलच्यो. कळें पिजॉट एक हाडल्या आणि ती भाजी आहा एक ऑस्टीन आहा. तरेतरेच्यो गाडी आसात. हांगा काही मेळटा त्यो घेतल्यात ताणें. म्हाका हांवें म्हणजे म्हापशां दोगां तिंगा कडेन गाडी आसात. ती इम्पाला आसा व्हडली आणि हाजी गाडी आहा ऑस्टीनी गाडी आहा धाकट्यो. कळें एकल्यान पळय ते म्हापशेकारान एक इम्पाला तो हांवें एक ताका हें घालें. ही गाडी म्हणलें एक अब्दुल रजाक म्हणलें वो आशिल्लो अरब जो टॉयटाचो डिलर हांगा. ताजें म्हणलें ताणें म्हाका गेलें ताजे कडेन इम्पाला आशिल्ली काम जालो म्हाका. हांवें म्हणलें तुजे कडेन आहा तीच गाडी ताजी. तू जो म्हणतं ना तुझे कडे पण तुझी सध्या पण तुझे कडे आहात ती ओरिजिनल म्हणून त्या मनशाची गाडी. तू नंबर म्हणजे 3375 हय म्हणालो. असे खूप जण असतात आणि ताणी बऱ्यापैकी गाडयो दवरल्या. बऱ्यापैकी गाडयो दवरल्यात सामक्यो पयलींच्या जे थोडे मागीरूय गाडयो आयल्यात पूण ताणी मेंटेन बऱ्यापैकी मेंटेन करून दवरलेले. आतां म्हाका एकलो कितें आतां त्या ट्रॅव्हल रिप्लेचो एक फ्रेंड एवरी नोव्हेंबर वेकेशनान हांगा येता गोंयान 15 दिसांक आसता तो. हांगा तो येवचे पयलीं म्हाका 6 महिने पयलीं म्हाका मेसेज हें करता मेल धाडटा आपलो ह्या वर्सा प्लॅन आसा येवपाचो म्हणून. तो वतना सांगता कितें आय वील लॅट यू नो म्हणून नॉट शुअर प्लॅनींग आसता तेंचे न्ही. पयलीं 6 महिने आसता आपूण येवपाचो आसा नोव्हेंबरान एग्जॅक्ट डेट आय वील लॅट यू नो वॉट एवर यू हॅव यू कॅन स्टार्ट ड्रॉईंग युअर लिस्ट म्हणून हय म्हणजे. आणि तो ताका सांगता की तो फेथफुली म्हाका सगळे कितें आसा ते सगळ्या नांवान मागीर ना ते हाडटा तो म्हाका. पूण आता ती बंद पडून ती सुरू करता किंवा आता ताका म्हणजे तुझी हरकत नासत जाल्यार टोटल कॉस्ट इन्वॉल्व कितलो असता? म्हणजे एक छंद पॅशन कितलो खर्च करतो मनशान म्हणपाक कितली पिशेपणां करची? पिशेपणां जातात ती. हय हय की म्हाका एका गोष्टीक जो 50 रुपयाचो खर्च आहा ती एखादी 500 रुपये धांव येता आणि ती 5000 रुपये धांव येता. की पार्ट्स इतले एक्सपेन्सीव जाता. आतां कितें आसा विचारपूर्वक सगळें करूंक जाय. आतां हांव म्हाका हें सामान 8 दिसां भितर खंयचेंय सामान जाय तें म्हज्यान हाडूं येता हाजेर. पूण हाडचें कांय ना ना हाडटा हांव. पुणून कुरियर चार्जीस आनी कस्टम ड्युटी. आतां फाटले खेपेक हांवें म्हाका तें सामान जाय आशिल्लें 11,000 रुपये सामान ड्युटी आणि कुरियर धरून म्हाका ते 19,000 पडले. समाधान मेळटा आपल्याक. पूण ताका लागून कितें जाता इतलो पैसे हे करपाक ताका लागून हांव मस्तो रावता. वस्तू म्हजो ब्रिटीश फ्रेंड येता पळोवपाक ते तयार करून दवरता येवपाचो आसा न्ही. पूण म्हजे हे वाचता न्ही म्हजे हे वाचता. पयर आतां हांवें जवळ जवळ 55,000 सामान ताणें म्हाका हाडून दिलां पळय. पूण हांवें तयारी केली म्हाका काम करपाचें आसा हांव करून दवरता सगळी तयारी. पूण 55,000 जस्ट इमेजीन म्हाका कुरियर त्या तेन कस्टम ड्युटी कितली पडटाशिल्ली 40% कस्टम ड्युटी आहा. तशें पयल्या 54 पौंडांची गाडी म्हणून सांगतालो तो.
त्यावेळच्या हिशोबाने 8 रुपया पाहून बी धरत झाले तिथली गाडी ती. आज ताका 55,000 रुपये खर्च पडचे पडटा. त्यामुळे पिशे छंद जसं मनशाक लागलो नाही ताका उपाय नसता. किती असं मरे कमालून देर शूड बी सम लिमिट. पॅशन म्हणजे किती अशें सेंटिमेंट सेंटिमेंट. हांवें म्हणलें तो तुजो विशय न्हय, तोचेर तूं उलोव नाका. प्रत्येकाक एक एकलो तो छंद तो. हांव दुसरो कोण तो छंद ना आनी हांव तातूंत म्हाका जर हातूंत आनंद आसा. आतां म्हाका एकूच म्हाका हें कितें आसा समाधान म्हजें की म्हाका म्हजो भाव जावं म्हजे चली जावं म्हजी बायल म्हाका कोणाच केन्नाच ऑब्जेक्शन करिनात की बाबा तूं म्हाका डिस्करेज करिनात. ती उबी ना रे ती कितें करता घेवन खाता कळ्ळें. आनी आवय म्हजी सामकी म्हणजे कितें आसली तिका अरे ही जाता मरे उबी. एकदा ती विचार करताली अरे जाता मरे तुजे कडेन नाजाल्यार आपूण पयशे दिता पूण कितें पूण कितें करून उबी दवर ती हांव हें करनाका. तिकाय तो सेंटिमेंट आशिल्लो बाबा कडल्यान मेळली तिका न्ही. पूण सेंटिमेंट आसता ताका पॅशन आसता त्या पॅशनाची आनी सेंटिमेंटाची किंमत कोणाच्यान करूं नजो. हय पूण हे सगळें पळय आसा न्ही हें आमकां कळच्या पयलीं जगाक कळ्ळें तें ह्या मासिकांतल्यान. हें इंटरनॅशनल मॅगझीन डेडिकेटेड टू विंटेज कार्स. ह्या मॅगझिनांत ही GD8239 ह्या मिलिंदबाईच्या गाडयेचो फोटो आयला आनी गोंयांतल्या खंयच्याच गाडयेचो हें नासतना ह्या मॅगझिनांत आयिल्लो हो गोंयच्या पयल्या गाडयेचो फोटो. आनी इतलेंच न्ही ताजो त्या ती गाडी घेवन तो स्वता पयलीं ताजो बापूय आमी ताका भाऊ म्हणटाले ताजो पयलींचो मिनी मायनराचो रंग धवो मागीर ती मिलिंदबाईन रिपेर करून तो तांबडो केलो. त्यामुळे ह्या दोगांचोय फोटो ह्या मॅगझिनाचेर आयला. आनी ही ट्रॉफी पळय दिसता. मिनी मायनर म्हजे कडेन आशिल्ली हांवें ती कंडेम केली म्हणून दुसऱ्यान ती विकती घेतली ताणें रिपेर केली. ह्या मिनी मायनराचें अशें जावना. ही फॅमिलींतल्यान आयल्या दुसरे कडल्यान येवना. ओरिजिनल मिनी मायनर 1959 मिनी मायनर आनी एकाच फॅमिली कडेन आसा. अश्यो गाडयो जगार सुद्दां खूब कमी आसा एका फॅमिलींतल्यान चलत आयिल्ल्यो. ताजे खातीर ही ट्रॉफी हांगा जी एक विंटेज रॅली जाल्ली तेन्ना ताका दिल्ली. अशें एक आजुलें हे आपली लायट घालतात आनी आपल्या पुरतो प्रकाश करतात आनी तातूंत ते सॅटिस्फॅक्ट आसा सामके. कांय नाका तांकां तितलें आपल्या जाग्यार जालें कितें जालें. हें आमचें काम तांकां सगळ्या फुडें हाडप. आनी ह्या पयल्या 2 एपिसोडांनी आमकां असो पणजे आशिल्लो गाडी पणजे आसा पूण कोणाक खबर ना असो एक मनीस मेळ्ळो. आनी मिलिंदबाई तुवें मुद्दम वेळांत वेळ काडून ही सगळी माहिती आमकां दिली त्या बद्दल प्रुडंट मिडियाच्या वतीन तुजे आभार.